आता काय बोलताय त्याचा मी साक्षी आहे. ते जसे बोलत जाते त्याचं जसं मला बोलावं लागेल. मी त्यांना एवढं सांगू इच्छितो आहे, आज तुम्ही एका व्यासपीठात आलात. तुमच्या व्यासपीठात येण्याचं एकच कारण सुनील तटकरे द्वेष. या द्वेषापोटी तुम्ही राजकारणात आला. पण द्वेषावरती राजकारण कधी होऊ शकत नसतं. राजकारण करायचं असतं ते विकासाच्या कामावरती अवलंबून त्या ठिकाणी करत असतं, लोकांचा विश्वास संपादन करत असतं. अलीकडच्या कालावधीमध्ये अनंत गीते साहेब नवीन नवीन विरोध करतात. धनंजय गीते म्हणाले की मी विश्वासघात केला. मगर साहेब या आधी ते म्हणाले तुम्ही विश्वासघात केला. गीते साहेब माझ्या राजकारणामध्ये बॅरिस्टर अतुल साहेब, स्वर्गीय वसंतदा पाटील, सदैव शरदचंद्रजी पवार साहेब, स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब, अनेक बुजुर्गांचं मला फार मोठे आशीर्वाद त्या ठिकाणी मिळाले. मी स्वतःला भाग्यवान समजतो. महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या या कर्तृत्व नेत्यांचे आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाले. योग्य वेळेला काय झालं काय नाही झालं त्याचा मी परामर्श घेईन. पण हा सांगतो गीते साहेब, तुम्ही सर्वाधिक विश्वासघात केला. तुम्ही रामदास कदमांचा विश्वासघात केला. तुम्ही भास्करराव धर्मांचा विश्वासघात केला. तुम्ही सूर्यकांत दैवींचा विश्वासघात केला. तुम्ही भरतशेठ गोगोलांचा विश्वासघात केला. फार काय तर तुम्हाला 6 वेळा लोकसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली. 30 वर्ष 4 वेळा तुम्ही देशामध्ये मंत्री आलात. वाजपेयी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये 2 वेळेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाच्या सरकारमध्ये सुद्धा 5 वर्ष तुम्ही मंत्रिपदावरती राहिला. तुम्ही विश्वासघात केला जनतेचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिली. लोकांनी लोकांच्यासाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हा लोकांचं असं सांगितलं जातं. 30 वर्ष तुम्हाला संसदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ज्या जनतेने तुम्हाला प्रचंड मताधिकार निवडून दिलं त्या जनतेचा तुम्ही विश्वासघात केलात. मी आज मुरुडच्या भूमीमध्ये तुम्हाला विचारतोय, तुमचं काम दाखवा. जसं पूर्वी असं तर देवी लोकांची लागण कळवा, नारूची लागण कळवा आणि 1000 रुपये घेऊन जा. तसं तुमचं काम दाखवा आणि 1000 रुपये घेऊन जा असा आज रायगडची जनता वेळ करेल. हा जनतेचा विश्वासघात तुम्ही केला. सांगा तुम्ही आज कुणबी समाजाच्या लाभाने या तरकडी 80 वर मत मागत आलात. सांगा की कुणबी समाजाचं तुम्ही नेतृत्व तुम्ही तयार केलं. आता मी आज धनंजय मुंडेंच्या साक्षीने सांगू शकतोय की किती धनंजय कुणबी समाजाचं नेतृत्व इथे सगळे बसले. सगळे माझे कुणबी समाजाचे नेते आहेत. राजकारणामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती आले. मी जरी गवी जन्माने असलो तरी मी कर्माने कुणबी आहे. ताकद आणि शक्ती मिळत राहते. लोक सार्वजनिक जीवनामध्ये आपण काम करत असताना काय पद्धतीने काम करत असतो त्याच्यावरती लोकांचा विश्वास त्या ठिकाणी असतो. त्या माध्यमातून आम्ही काम करण्याची भूमिका घेतली. विश्वासघात तुम्ही जनतेचा केला. नाहीतर 2019 इतक्या मोदी नावाच्या झंझावातामध्ये महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या पद्धतीने शिवसेना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देत असताना तुम्हाला 33,000 फरकाने त्या ठिकाणी पराभूत व्हावं लागलं. जनतेचा विश्वास मी कमवला आणि तुम्ही विश्वासघात केला. जनतेने तुम्हाला तुमची जागा त्या ठिकाणी अधिक माहिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने